नमस्कार, हार्मोनियम प्रफुल्लवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. पंडित भीमसेन जोशींनी गायलेला अभंग माझा भाव तुझे चरणी हा अभंग आज आपण शिकण्याचा प्रयत्न करूया. हा अभंग मूळतः बागेश्री स्वरावर आधारित आहे, पण अनेक रागांचं मिश्रण यामध्ये आपल्याला पाहावयास मिळेल. आणि आपण सुरुवातीला थोडक्यात राग बागेश्री लक्षात घेऊया आणि या अभंगाकडे वळूयात. काळी एकच्या स्वरामध्ये हा अभंग मी शिकवण्याचा प्रयत्न करतोय. राग बागेश्री. आपल्याला या रागाचे आरोह अवरोह लक्षात घ्यायचे तर थोडक्यात असे सांगता येतील, सा ग म ध नी सा नी ध प ध म ग रे सा. पहा, या रागाच्या आरोहात ऋषभ आणि पंचम हे दोन स्वर वर्ज्य आहे, सा ग म ध नी सा, तर अवरोह वक्र संपूर्ण आहे. कसा? सा नी ध म प ध म ग सा. चला तर मग लक्षात घेऊया, माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नयन. माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी, तुझे रूप माझे नयनी. माझा चला तर मग एक एक ओळीचं नोटेशन लक्षात घेऊया. यावेळेस माझा प्रयत्न असा आहे की मी जी ओळ वाजून दाखवतोय तीच ओळ तुम्हाला वरती स्क्रीनच्या वरच्या भागात दिसत असेल. चला तर मग एक एक ओळ लक्षात घेऊया. माझा भाव धनी सा नी ध ध प ध सा नी ध. माझा भाव, भाव हा शब्द एका हरकतीवर घेतला गेलेला आहे, तर माझ्या परिणामी हे कसं गायला जाईल ह्याच नोटेशन मी समजून सांगतोय. माझा धनी सा माझा भाव धनी सा नी ध ध प ध नी ध. माझा भाव तुझे चरणी मग रे म म म
पा निधा मग रे म। दुसरी ओळ, तुझे रूप माझे दयाने मम गरे रे गम गरे सा, तुझे रूप मम गरे सा रे गम गरे सा, तुझे तुझे रूप माझे नयनी माझा भाव तुझे चरण। पहिलं कडवं लक्षात घेऊया, सापडलो एकामेका जन्मो जन्मी नोहे सुटला। सापडलो सापडलो एकामेका मग गरे रे निधा दम सा गम गम। सापडलो एकामेका मग गरे रे जन्मो जन्मी नोहे सुटका नोहे सुटका मप मप ध ध ध नि ध सा 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 ग गम रे रे सा। जन्मो जन्मी नोहे जन्मो जन्मी नोहे सुटका नोहे सुटका माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे।